वेलकम टू सातपुडा क्रिएटिव व्लॉग। आमच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला सुरतमधील महानगरपालिकेचं सोसायटी नवीन चंद्र मगनलाल उद्यान दाखवणार आहोत। तर चला, हा पार्ट टू आहे। पार्ट वन बघण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली राहणार आहे, ती तुम्ही अवश्य पाहावी। चांगल्या प्रकारे गार्डन, चला आपण आता आमची इच्छा झाली तर आपण आता गार्डन जो काही स्विमिंग पूल आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न थोडाफार प्रमाणात करणार आहोत। तर तुम्हाला स्विमिंग पूल दाखवण्याचा आम्ही थोडा हा एक प्रयत्न करणार आहोत, परंतु इथं जास्त मड आहे। तर जो बॅक कॅमेरा आहे तो तुम्हाला मी लावून थोडंसं त्याचं व्ह्यू आणि थोडं दर्शन करून दाखवणार आहे। काय तो स्विमिंग पूल, काय ती झाडे आणि काय तो नजारा, सगळं उंचीमध्येच आहे, सगळं उंचीमध्येच आहे। पूर्ण 360 डिग्री जो काही तुम्हाला वाईड लेन्स आहे कॅमेऱ्याचा, त्याने आम्ही तुम्हाला संपूर्ण झाडीचा दाखवतो। तर तुम्ही पाहू शकता की नजारा ब्युटिफुल आहे आणि गार्डनसुद्धा तुम्ही एक वेळेस पाहायला येऊ शकता तुम्ही जिथं कुठे असता। आणि सुरत महानगरपालिकेचं हे गार्डन मस्त झाडीच झाडी आहेत सगळीकडे। आणि तो डायलॉग जो आहे तो डायलॉग मस्त फेमस झालेला आहे। पूर्ण इथं लॉन्सचं गार्डन तुम्हाला दिसत आहे आणि संपूर्ण असे झाडे, काय तो डोंगर, काय ती झाडे, काय ते लॉन्स, ओके मध्ये आहे सगळं, काहीच टेन्शन नाही। तुम्ही फक्त आमचा व्लॉगच पहा आणि आमच्या सातपुडा क्रिएटिव व्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा। आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे ते आयकॉनला तुम्ही प्रेस करा। वाईट लेन्स मधून प्रयत्न करत आहे चांगल्या प्रकारे। इथं मस्त गार्डन मध्ये सगळी झाडी झाडी आपल्याला पाहायला, एवढी झाडी तर आपल्या सातपुड्याच्या डोंगरात सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते। तर चांगल्या प्रकारे इथं मेंटेन्स केलं, चांगला जो वाईड अँगल आहे मी संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो। चांगल्या प्रकारे आहे तर गार्डन आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता गार्डन मध्ये पाहू शकता बांबूचे ट्रीज मस्त आहे आणि कोकणामध्ये गेल्यासारखं आपल्याला फील होत आहे। खूप खास मेंटेन या लोकांनी गार्डन बनवलं। 20-10 रुपये फक्त ओनली 10 रुपीज फी आहे 1 कॅन्डिडेटची। आणि चांगल्या प्रकारे इथं मन आनंदित होतं। जे काही बगडे आहेत ते तुम्ही पाहू शकता मस्त इथं लॉनवरती फिरत आहेत। छानपैकी बगडे आपल्याला दिसत आहेत, झूम आउट आपण केलेलं आहे तो बगडे, छानपैकी बगडे इथं चरत आहे आणि निसर्गाचा आस्वाद घेत आहे। चांगल्या प्रकारे निसर्गाचा आस्वाद इथं आपल्याला घेता येत आहे। अशा प्रकारचं वातावरण आपल्या विदर्भामध्ये सातपुड्याच्या कुशीत सुद्धा पाहायला मिळणार नाही। बट जे चिखलदरा प्लेस आहे थंड हवे तिथं आपल्याला असं नजारा पाहायला मिळणार। तर जसं काही इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणचा जो परिसर आहे कोकणामध्ये अशा प्रकारे झाडीत झाडी आहे तशा प्रकारे झाडीत झाडी आपल्याला मिळणार।
वृक्ष बोलले आम्हा सोहिरे वनचरे, हा काही अभंग आहे तो अभंग इथं तंतोतंत लागू पडतो. आणि आपण सेव द ट्रीज म्हणजे झाडं वाचवायला पाहिजे. झाडं जर वाचवली तर निश्चितच उज्ज्वल असं होत आहे. तर म्हणून माझा या लागून प्रसंग तर राहणार आहे की झाडे लावून झाडेच लावा. हे छोटीशी टेकडी आपल्याला दिसत आहे, सौंदर्य करून चांगल्या प्रकारे इथं टेकडीवरती तिने लागवले. काय तो पाऊस, काय ती झाडी, सगळं भक्तीमध्येच आहे. इथं आपल्याला एक संदेश दिलेला आहे, मत्स्यपुराणामधला हा संदेश आहे. तुम्ही याचा अर्थ पाहू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये देऊ. आणि मी तुम्हाला इंग्लिशमधला येते काय आहे तुम्हाला स्टेप देईल. नेक्स्ट टेन स्टेप देन इक्वल अ लॅक, टेन लॅक इक्वल अ सन, मत्स्यपुराण 512 हा आपल्याला जो काही एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे अशा प्रकारचा संदेश आपल्याला देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर आणखी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे इथं जे काही गार्डन आहे ते गार्डन आम्ही दाखवण्याचा योग्य तो प्रयत्न करत आहोत. आणि जवळपास 2 भागामध्ये हा भाग किंवा व्लॉगचा बनणार आहे. काय ते आंब्याची झाडे, कसं आहे सगळं, कसं आहे सगळं एकदम मुख्यमध्ये आहे. आणि हा डेव्हलप खूप फेमस आहे. आणि आपला जो सापुडा क्रिएटिव्ह भाग आहे हा नेचरशी रिलेटेड आपण याच्यामध्ये काढत होतो. आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉगसुद्धा आम्ही याच्यामध्ये इम्प्लिमेंटेड करतो. आणि लवकरात लवकर याचे सबस्क्रायबर तुमच्यासाठी वाढवून आम्हाला प्रेरणा मिळण्याकरता तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चांगल्या प्रकारे इथं जो काही व्ह्यूज आहे तो आपल्याला घेता येतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा व्ह्यूज घेतला नव्हता. तर आपण पाहणार आहोत की इथं जे काही स्विमिंग पूल सारखं आहे आणि बसण्याकरता आपल्याला चांगल्या प्रकारे इथं दिसत आहे. चांगले झाडं वगैरे सुद्धा आपल्याला दिसत आहे तिथं. त्याच्यामध्ये काय काय हू इज दिस, इसमें क्या है, मेक बेदू है बड़ा आपको दिखेगा. हाँ थोड़ा सा
आणि इथंच आपण हा व्लॉग स्टॉप करणार आहोत. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू.